नमस्कार, आकाश न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. विरली बुजुर्गच्या सार्वजनिक दुर्गम मंडळाने रक्तदान शिबिर घेऊन राबविला सामाजिक उपक्रम. लाखांदूर तालुक्यातील विरली बुजुर्ग येथील सार्वजनिक जय दुर्गा उत्सव मंडळ, ग्रामीण तरुणाई विरली बुजुर्ग व नेहरू युवा केंद्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यंदा नवरात्रीमध्ये कोणतेही कार्यक्रम करता येत नसल्याने आरोग्य संबंधित कार्यक्रमावर भर देण्यात येत आहे. यावर्षी विशेष करून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रक्तदानाची खूप मोठी आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री उद्धव कोरे, सुनील दुरेदार व दुर्गा मंडळातील कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. धामणी, ढोलसर, पवना बुजुर्ग या गावामधील युवकांनी रक्तदान केले. डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी नागपूर यांनी यावेळी सॅनिटायझेशन, मास्क वापर व विविध रक्तगट यांची माहिती शिबिरातून दिली. युवा केंद्र भंडाराचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक जोसेफ प्रदीप वाडे यांनी रक्तदात्यांचे आभार मानले. यावेळी रक्तदात्यांना कॉलेज बॅगचे वाटप करण्यात आले. यंदा दुर्गोत्सव साजरा करताना मोठ्या प्रमाणात अटी व शर्ती देण्यात आल्याने मंडळाची गळपेची होत आहे. मात्र विरली बुजुर्ग येथील मंडळाने रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.